नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी थोडक्यात या चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये जे एम आय डी सीची ॲड आली होती 2023, तर त्याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ही ऑफिशियल वेबसाईट आहे एम आय डी सीची. तर यामध्ये जो पॉईंट नंबर 7 आहे, सरळ सेवा भरती 2023 परीक्षेबाबत सूचनापत्र, तर एक सूचनापत्र आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. हे जे दिनांक 25 जून 2024 सूचनापत्र आहे. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, परीक्षेसंबंधी काय अपडेट आहे, तर ते बघणार आहोत आपण. तर यामध्ये म्हटलं की त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील 802 पदांसाठी त्यांनी 14 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध केली होती. दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वय राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षण अधिनियम 2024 तरतुदी 26 फेब्रुवारी 2024 लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे व या वर्गासाठी राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवामधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले. तर याबाबतच्या महाराष्ट्र शासन जे सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांनी एक शासन निर्णय दिलेला आहे आणि त्या तरतुदीनुसार जे सरळ सेवेमध्ये भरण्यात येणाऱ्या SABC साठी आरक्षणाची 10% पदे दिनांक 26 फेब्रुवारी 2024 भरणे आवश्यक आहे. तर जे 26 फेब्रुवारी 2024 SABC साठी आरक्षणाची तरतूद केली आहे 10%, तर ते पदे यामध्ये इन्क्लूड करण्यात येणार आहे. अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार जाहिरातीमधील संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाबद्दल होण्याची शक्यता आहे. नवीन सुधारित बिंदूनामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती व परीक्षा घेण्याबाबत सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत सर्व अर्जदार व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर जे SABC साठी 26 फेब्रुवारी 2024 10% आरक्षणाची तरतूद केलेली आहे, त्यासाठी ते 34 संवर्गाची बिंदूनामावली तयार करून या तर या जाहिरातीमधील आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. तर त्याबद्दल ते MIDC ऑफिशियल वेबसाईटवर नवीन सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात येईल असे त्यांनी म्हटलं आहे. तर परीक्षेबद्दल ह्यामध्ये अजून असं काही ठोस सांगितलेलं नाही आहे, फक्त जे आरक्षण आहे ते इन्क्लूड होऊन त्याबद्दल ते एक नवीन सूचनापत्र त्याच्या वेबसाईटवर देईन आणि त्यानंतर आपल्याला कळेल की याची परीक्षा कधी होऊ शकते काय. पण ह्या सगळ्या घडामोडी बघता तुम्ही परीक्षेसाठी नक्की तयारीत राहा. सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेल्या आहे. MIDC चे अभ्यासक्रम आणि सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सगळी प्लेलिस्ट तयार केलेलं आहे. MIDC ॲक्ट आहे, सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा. आणि या परीक्षाबद्दल वेळोवेळी काही नवीन अपडेट्स आले तर आम्ही या चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करू. तर अशा प्रकारे संपूर्ण सूचनापत्र होतं. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जे तुमचे मित्र आहेत त्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.